हॅलो, नमस्कार. मी विष्णू पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो तुमच्या आवडत्या यूट्यूब चॅनलवरती, अर्थात ज्याचं नाव आहे विष्णू वजराडे. आणि थंबनेल टायटल तुम्ही वाचले असेल. हा प्रश्न मला खूपदा लाईव्हला विचारला जातो, कमेंट्समध्ये विचारला जातो की सर, सोडून गेलेली जरी गर्लफ्रेंड असेल किंवा बॉयफ्रेंड असेल किंवा करंट रिलेशनशिपमध्ये जरी असतील, तर सर मला ती मला विसरली नाही पाहिजे, तो मला विसरला नाही पाहिजे, ते तिच्यासारखं मी मनात कसं राहील, तिला सारखी माझी आठवण कशी येत राहील, ह्याच्यासाठी काय करावं, एक्सेट्रा एक्सेट्रा. याच विषयावरती मी आज बोलणार आहे आणि व्हिडिओला सुरुवात करूया. त्याच्याआधी तुम्हाला सांगायचं की चॅनलवरती नवीन असाल तर पटकन एकदा सबस्क्राईब करा. त्याच्यासमोर बेल आयकॉन आहे घंटीचं चिन्ह, त्याच्यावरती एकदा क्लिक करा. म्हणजे काय होईल की असे रोज मी जे नवनवीन व्हिडिओज तुमच्यासाठी घेऊन येतो ते सगळ्यात आधी तुम्ही पाहू शकाल. ओके, चला सुरू करूया. आता गोष्ट काय, बघा, मी काही मुद्दे काढले डायरीमध्ये की खूप जणांची रिक्वेस्ट ही मला आलेली आहे की व्हिडिओसाठी असं झालं तर काय करायचं, किंवा तिला माझी सारखी सारखी आठवण कशी येईल. आता रिलेशनशिपमध्ये असा तुम्ही किंवा नसा, ब्रेकअप झालेला असू दे किंवा करंट रिलेशनशिपमध्ये असू दे, हे तिला आठवण यावी, नेहमी माझाच विचार करावा, हे असं वाटणंच मुळात चुकीचं आहे किंवा या दृष्टीने विचार करणंच मूर्खपणाचं आहे. ओके, आता आपण काही देव नाही येत नाही यार, की म्हणजे बाबा हा मी काहीतरी मंत्र म्हणून टाकला किंवा तिच्याकडे काही करणी केली काही केलं आणि मग तिला वाटलं माझाच दुसरा कोणाचा विचारच करणार नाही, माझाच करणार, माझ्या आठवणीत नेहमी राहील, नेहमी मलाच कॉन्टॅक्ट करत राहील. नाही ना होत असं, आपण त्या व्यक्तीच्या मनात नाही ना जाऊ शकत. तुम्ही काय करू शकता, तुम्ही रिलेशनशिपमध्ये आहात त्यावेळी तुम्ही मनापासून प्रेम करा, प्रेमामध्ये तुमचं 100% त्या रिलेशनशिपसाठी द्या, नात्यासाठी द्या, वेळ द्या एकमेकांसाठी, एकमेकांना समजून घ्या, भविष्याची स्वप्न काय असतील तुमची ती बघा. पण ज्यावेळी एखाद्या पुढच्याच्या मनात आपण जागा करतो, करायचा प्रयत्न आपण करत राहायचं, समोरच्याने ती जागा घ्यायची नाही घ्यायची त्याने काय विचार करायचा, हा त्याचा त्याचा आहे. किंवा ब्रेकअप झाला किंवा रिलेशनशिपमध्ये त्याला आठवण येते नाही येते त्याच्यावर सोडून द्या, तुम्ही तुमचं लाईफ जगायला घ्या. मुळात हे असा विचार करणंच मूर्खपणा आहे यार. असं काही नसतं याच्यावरती, काय गोळी नाही की ती गोळी तिला दिली खाल्ली तिला आणि तिला तुमचीच आठवण, तुमचीच आठवण, रात दिवस उठता बसता टॉयलेटला गेली तरी तुमचीच आठवण, नाही असं काही नसतं. वजे अशा गोष्टींमध्ये वेळ वाया घालवू नका, कारण मी तुम्हाला नेहमी सांगत असतो की लव इज अ पार्ट ऑफ लाईफ, प्रेम हा आयुष्याचा एक भाग आहे, प्रेम म्हणजे आयुष्य नाही आहे, हे लक्षात घ्या. कारण याच्यामध्ये खूप जण गुंतून वाया गेलेले मी बघितलेले आहेत, त्यामुळे स्वतःला सावरा, हे असले नको ते विचार करणं थांबवा. ओके, आता सोडून जाणारे बदलणारे बदलतात. ज्यांना तुमच्यामध्ये कंटिन्यू करायचं रिलेशन, ज्यांना रिलेशनशिपमध्ये राहायचं, ज्यांना लग्न करायचं, ते करणारच. त्यांना सोडून जाण्याची ज्यांची मानसिकता ते जाणारच सोड, त्यांना फरक नाही पडणार की तुम्हाला त्रास होतोय काय होतोय एक्सेट्रा एक्सेट्रा. त्यामुळे जे आपला जे आपल्या सोबतच राहतं ते आपल्याला सोडून जात नाही आणि ते आपल्या आठवणीतच राहत, ते तिला आठवण कशी येईल हे करत राहण्याचं काम आपलं नाही आहे. इकडे तुम्ही वेळ गाया घालवू नका. ओके, दोन्हीकडून जर तुम्ही नात्यांसाठी 100% दिलं जात असेल, एकमेकाला समजून घेतलं असेल, तर नातं टिकणारच, त्यात आठवणही राहणारच. ओके, ती तिच्या लाईफमध्ये मस्त राहते, तुम्ही तुमच्या लाईफमध्ये मस्त राहा आणि प्रेम करत राहा. ब्रेकअप झाला असेल तर कशा तिला आठवण यायला पाहिजे ना. ब्रेकअप झाल्यावर तर मी म्हणतो की ते जगलंय का मरलंय, मेलंय, इकडे पण लक्ष देऊ नका. तुम्ही तुमच्या लाईफमध्ये मूव ऑन व्हा, कारण या प्रेम, ब्रेकअप, लव, धोका, रिलेशनशिप, चीट करणं, डबल डेटिंग यात एवढा वेळ घालवत आणि ऐन उमेदीची, ऐन तारुण्याची काही वर्ष काही महिने तुम्ही घालवता आणि ज्याच्यामध्ये खरंच म्हणजे काय म्हणतो आपण की लात मारून त्याचं पाणी काढायचं वय असतं. आणि यावेळेस जर आपण स्वतःच्या करिअरची वाट लावून घेतली, स्वतःच्या करिअरचीच म्हणजे स्वतःचं करिअर, शरीर, स्वतःची फॅमिली, प्रेम करणं वाईट आहे म्हणत नाही, पण काही स्वार्थानं जर प्रेम येत असेल, रोज बदलणारं जर प्रेम होत असेल, तर ह्याच्यात पडूच नका. प्रेम असं पाहिजे जे तुम्ही आता किती म्हणजे तुमच्या 10वीत होऊ देत नाही तर ग्रॅज्युएशन वेळी होऊ देत प्रेम, ते प्रेम तुम्हाला आयुष्यात अजून स्ट्रॉंग उभं राहायला मदत करणार असावं, ना की मागे खेचणार, ना की सोडून जाणार, पळून जाणार. असं प्रेम, खरं प्रेम राहतं, व्यवस्थित राहतं आणि जे आपल्यासोबत राहिलं तेच खरं प्रेम. ओके, ते पहिलं दुसरं तिसरं प्रेम असं काही नसतं. ओके, प्रेम खरं ते असतं ज्याच्यानंतर पुन्हा प्रेम होत. प्रेमाची व्याख्या खूप
वेगळ्या वेगळ्या आहेत, नीट समजून घ्या. त्यामुळे तिला आठवण यावी त्याला आठवण यावी यासाठी काय करू ह्या फालतू विचारांमध्ये राहूच नका. तुम्ही तुमचं प्रामाणिक राहा, 100% देत राहा. ओके, तुम्हाला काय वाटतं खाली कमेंट्समध्ये सांगा. अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्हाला असे काही प्रॉब्लेम्स येत असतील करिअर रिलेटेड, फॅमिली रिलेटेड, रिलेशनशिप रिलेटेड, तर खाली माझा व्हॉट्सअप नंबर फ्लॅश होतो माझ्या टीमचा, 8010093939. या नंबरवरती तुम्ही मेसेज करू शकता आणि माझी अपॉइंटमेंट बुक करू शकता. लक्षात घ्या, ही पेड कॉलिंग सर्व्हिस आहे, त्यामुळे थोडेसे पैसे तुम्हाला पेड करावे लागतील. याच्याशिवाय नातं जपताना नावाचं एक छानसं पुस्तक मी लिहिलेलं आहे, ज्याच्यामध्ये रिलेशनशिप रिलेटेड सगळे क्वेश्चन्स, फॅमिली रिलेटेड, ब्रेकअप, भांडण, पॅचअप, मूव ऑन, डिप्रेशन, सगळे प्रश्न आणि त्याची सविस्तर उत्तरं त्याच्यामध्ये दिलेली आहेत. PDF स्वरूपात पुस्तक अवेलेबल आहे, फक्त 99 रुपये प्राईस आहे त्याची. ते देखील तुम्ही मागवू शकता खाली दिलेल्या नंबरवरून, 8010093939. मलाही हेल्प होईल, खरंच हेल्प होईल, नक्की बुक करा. जेवढी लोकंही बघतात त्या प्रत्येकानं बुक करा असं मला वाटतं, आणि त्या प्रत्येकाशी मी पर्सनली बोलेन. त्यामुळे आत्ता लगेचच ते बुक करा आणि मस्त मजेत आनंदी राहा. लवकरच भेटू एका नव्या कोऱ्या व्हिडिओसह. तो टाटा, बाय, टेक केअर.